नमस्कार, मी रश्मी. एमकेएन सुपरफास्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातल्या बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट. भारत सातत्याने बालाकोट मध्ये हवाई हल्ला केल्याचा खोटा दावा करत आहे. बालाकोट मध्ये असं काहीही झालेलं नाही, हवं तर भारतीय पत्रकारांना ती जागा दाखवायला तयार आहे, असा कांगावा पाकिस्तानने पुन्हा केला आहे. रावळपिंडी येथील पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे जनरल आसिफ गफूर बोलत होते. भारत वारंवार खोटं बोलत आहे, खोटे आरोप करणाऱ्यांना आम्ही काहीही उत्तर देत नाही, असा बनाव केला. पंतप्रधान मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं आज बैठक बोलावली आहे. काँग्रेसनं यापूर्वीच यांच्या विरोधात आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होईल. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने बोलावलेल्या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. सुमित्रा महाजन यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या प्रमुख भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. कर्तव्य बजावताना एटीएस प्रमुख हेमंत करकरे शहीद झाले, पण प्रमुख म्हणून त्यांची भूमिका अयोग्य होती, असं सुमित्रा महाजन यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. पुणे शहरातील गुरुवार पेठेतील शीतळादेवी चौकाजवळील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सिलेंडरमधून गॅस गळती झाल्यानं लागलेल्या आगीत आई आणि मुलगा भाजल्याची घटना घडली आहे. ही घटना सकाळी घडली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. 1 मे पासून ठप्प बँकेच्या नियमात आता बदल होणार आहे. देशातील अशी पहिली बँक ठरणार आहे जी आपले लोन आणि डिपॉझिट रेट थेट रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेट सोबत जोडणार आहे. त्यामुळे ग्राहकांना कर्ज स्वस्त दरात उपलब्ध होईल. मात्र त्यासोबत 1 मे पासून बँकेच्या बचत खात्यांवर मिळणाऱ्या व्याज दरात कपात करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या 4th टप्प्यात देशभरातील 71 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 73% मतदानाची नोंद झाली आहे, तर देशपातळीवर सरासरी 64% मतदान झालंय. तुरळक हिंसेचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडलं. तर जम्मू काश्मीरच्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कुलगाममध्ये अवघे 10% मतदान झालं आहे. इंडोनेशियामध्ये मुसळधार पावसाने आलेल्या पुरामध्ये आतापर्यंत 40 जण मृत्यूमुखी पडल्याचं वृत्त आहे. त्याचप्रमाणे या पुरामध्ये 80 जण बेपत्ताही झाले आहेत. पावसाळ्याच्या मोसमात भूस्खलन आणि पूरही आता सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. इंडोनेशियाच्या आपत्कालीन यंत्रणेने सोमवारी 29 जण मरण पावल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अद्यापही 13 जण बेपत्ता असल्याचं स्पष्ट केलं आहे. लोकसभा निवडणुकीत पुण्यात 3rd टप्प्यात मतदान झालं होतं, ज्यामध्ये पुणेकर मतदारांचा उत्साह मावळलेला पाहायला मिळाला. पण मुंबईकरांनी मात्र यंदा 2014 घेण्यात आलेल्या निवडणुकांच्या तुलनेत अधिकाधिक संख्येने बाहेर येत आपलं मत नोंदवलंय. त्यामुळे सुशिक्षित सुसंस्कृत असलेले पुणेकर मतदानाच्या बाबतीत उदासीनता असे म्हणत पुणेकरांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलंय. 23 मे या दिवशी तृणमूल काँग्रेसचे 40 आमदार भाजपमध्ये येणार आहेत, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जींना इशारा दिलाय. ममता बॅनर्जींच्या पायाखालची वाळू सरकली आहे. नव्या भारताच्या निर्मितीसाठी पश्चिम बंगालची जनता ऐतिहासिक मतदान करत आहे, असं म्हणत नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला. फनी या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने दक्षिणेकडील राज्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय. तमिळनाडूच्या उत्तरेकडील किनाऱ्यासोबत आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनाऱ्यावर देखील हे वादळ धडकू शकते. हे वादळ भीषण रूप धारण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फणी चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात देखील पावसाळी स्थिती निर्माण होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलाय. महाराष्ट्रात 4th टप्प्यासाठी 57% मतदान झालं, तर 4 टप्प्यांचे मिळून 61% मतदान झालं आहे. यामध्ये गडचिरोलीत सर्वाधिक 72% मतदान झालं असून सर्वात कमी कल्याणमध्ये 44% मतदान झालं आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. 2014 इतकंच यंदाही 4th टप्प्यात मतदान झाल्याचं यावेळी आयोगानं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने राफेल व्यवहाराबाबत 14 डिसेंबर 2018 दिलेल्या निर्णयाच्या फेरविचाराची मागणी करणाऱ्या याचिकांची सुनावणी होत आहे. माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले कवी वरवरा राव यांनी तात्पुरता जामीन मिळावा म्हणून केलेला अर्ज कोर्टानं फेटाळून लावलाय. राव यांच्या भावाच्या पत्नीचं निधन झाल्यामुळे धार्मिक विधीसाठी तात्पुरता जामीन मिळावा म्हणून त्यांनी अर्ज केला होता, मात्र तो कोर्टानं फेटाळला. तापत्या उन्हाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये म्हणून नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा कोणत्याही परिस्थितीत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
राज्य मंडळासहित सीबीएसई आणि आयसीएसई शाळा देखील महिन्याभराच्या कालावधीत बंद ठेवण्यात याव्यात असे प्रशासनाने कळवलं आहे. सांगली जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढेल तसा पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागलाय. जिल्ह्यात 3.5 लाख लोकांना तहान भागवण्यासाठी सध्या टँकरच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. 172 गावे आणि 1000 वस्तीसाठी सध्या टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सांगितलं. येत्या 8 दिवसात आटपाडी तालुक्यात 2 चारा छावण्याही सुरू करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातला मुख्य आरोपी तसंच इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक यासिन भटकळ विरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. आरोप निश्चितीसाठी भटकळला न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी दिले होते. त्यानुसार त्याला कडेकोट बंदोबस्तात पुण्याच्या न्यायालयात हजर करण्यात आलंय. आयसीसी या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बुक्र अल बगदादी याने तब्बल 5 वर्षानंतर व्हिडिओ जारी केलाय. या व्हिडिओ नंतर बगदादीने ऑडिओ क्लिपही जारी केले असून यात श्रीलंकेतील बॉम्बस्फोटावर भाष्य केलं आहे. जुलै 2014 नंतर बगदादी पहिल्यांदा त्या व्हिडिओ दिसून आलाय. भारतीय सैन्याला नेपाळ सीमेवर मकालू बेस कॅम्प जवळ एका हिममानवाच्या पावलाचे ठसे सापडलेत. या हिममानवाला स्थानिक लोक यती म्हणून संबोधतात. दरम्यान सोशल मीडियावर मात्र अशा हिममानवाच्या अस्तित्वाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. डेव्हिड वॉर्नरचे तडाखेबंद अर्धशतक आणि गोलंदाजाचा भेदक मारा या स्कोरावर सनरायझर्स हैदराबादनं सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाबवर 45 धावांनी दणदणीत विजय मिळवला. हैदराबादनं 20 षटकात 6 बाद 212 धावा केल्या. पंजाबनं 8 बाद 167 धावा केल्या. एव्हेंजर्स एंड गेम 2019 मधील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. कारण बहुचर्चित चित्रपटानं कमाईचा जागतिक विक्रम रचला आहे. अवघ्या 5 दिवसात या चित्रपटाने जगभरातून तब्बल 1 अब्ज डॉलरहून अधिकचा गल्ला जमवला. येत्या काळात कमाईचा आकडा आणखी वाढणार असून हा चित्रपट कोणकोणते विक्रम रचणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुर्तास एमकेएन सुपरफास्ट मध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त एमकेएन. प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.